विद्यार्थी मित्रांनो मॅथ्स टूमधील चाप्टर थ्री सर्कल आज आपण अभ्यासणार आहोत मित्रांनो तुम्हाला सर्कल माहिती आहेच इयत्ता आठवी नवीच्या वर्गात आपण सर्कलच्या काही बेसिक कन्सेप्ट शिकलो आहोत त्या पुन्हा एकदा बघूया लेट्स रिकॉल लुक ॲट दिस फिगर आकृतीमध्ये सर्कलचा सेंटर कोणता आहे बरे ओ इज अ सेंटर ऑफ सर्कल रेडियस बघूया सेगमेंट ओ पी सेगमेंट ओ एम अँड सेगमेंट ओ एन या रेडियस आहे तर कॉड बघूया सर्कलवरचे कोणते दोन पॉईंट जोडले की कॉड तयार होते आकृतीमध्ये सेगमेंट ए बी इज अ कॉड एम एन इज अ लाँगेस्ट कॉड ऑफ द सर्कल बट एम एन पासिंग थ्रू सेंटर ओ देअर फॉर एम एन इज अ डायमीटर ऑफ सर्कल डायमीटर इज ट्वाईज द रेडियस डायमीटर हा रेडियसच्या दुप्पट असतो इन प्रिवियस स्टँडर्ड वी स्टडीड प्रॉपर्टीज ऑफ कॉड रिकॉल द प्रॉपर्टीज ऑफ कॉड अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉड इज बाय द कॉड म्हणजे सेंटरमधून सर्कलवर काढलेला जो परपेंडिक्युलर आहे तो कॉडला बायसेट करतो आकृतीमध्ये बघा ओ इज अ सेंटर ऑफ सर्कल ओ एम परपेंडिक्युलर ए बी देअर फोर ए एम इज इक्वल टू एम बी कॉड कॉड ए बीचे दोन समान भाग होत आहेत ए एम इज इक्वल टू एम बी पुढची प्रॉपर्टी बघूया द सेगमेंट जॉईनिंग सेंटर ऑफ सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ कॉड इज परपेंडिक्युलर टू द कॉड म्हणजे की सर्कलचा सेंटर आणि कॉडचा मिड पॉइंट हे जर जोडले तर ते कॉडला परपेंडिक्युलर असतात ओ इज अ सेंटर ऑफ सर्कल अँड एम इज मिड पॉईंट ऑफ पी क्यू पी एम इज इक्वल टू एम क्यू म्हणजेच अँगल ओ एम पी इज इक्वल टू अँगल ओ एम क्यू इज इक्वल टू नाईन्टी डिग्री ओ अँगल ओ एम पी इज अ राईट अँगल पुढची प्रॉपर्टी आपण बघूया पुढची कॉंग्रेंट कॉड्स ऑफ अ सर्कल आर इक्वी डिस्टंट फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल एखाद्या सर्कलमध्ये जर दोन कॉर्ड्स कॉंग्रेंट असतील तर त्या सेंटरपासून इक्वी डिस्टंट इक्वी डिस्टंट म्हणजे समान अंतरावर असतात आकृतीमध्ये बघा कॉड ए बी कॉंग्रेंट कॉड सी डी दोन कॉड कॉंग्रेंट आहेत ओ इज अ सेंटर ऑफ सर्कल म्हणजेच ओ एम इज इक्वल टू ओ एन सेंटरपासून कॉडचं अंतर आहे ओ एम आणि ओ एन ते दोन्ही समान आहेत म्हणजे इक्वी डिस्टंट आहे त्यानंतर सर्कल्स बघूया पुढचं बघूया आपण सर्कल्स पासिंग थ्रू द गिवन पॉईंट म्हणजे दिलेल्या बिंदूतून जाणारी वर्तुळे इन्फिनिटी सर्कल्स पास थ्रू वन पॉईंट एका बिंदूतून असंख्य वर्तुळे काढता येतात सेकंड इन्फिनिटी सर्कल्स पास थ्रू टू डिस्टिंग पॉईंट्स दोन भिन्न बिंदूतून असंख्य वर्तुळे काढता येतात तिसरं बघा देअर इज अ वन अँड ओनली वन सर्कल पासिंग थ्रू थ्री नॉन कोलिनियर पॉईंट्स तीन नैकरेशीय बिंदूतून जाणारे एक आणि एकच वर्तुळ काढता येते आणि पुढचं बघा नो सर्कल कॅन पास थ्रू थ्री कोलिनियर पॉइंट्स थ्री कोलिनियर म्हणजे तीन एक हो। तीन एक बिंदूतून एकही वर्तुळ काढता येणार नाही